आणि पुढची बातमी आहे नागपूरमधून. नागपुरातल्या महाराज बाग या प्राणी संग्रहालयामध्ये नर वाघाचं आगमन झालं. त्यासाठी तब्बल 3 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. महाराज बागेत ज्या नभाच्या वाघिणीसाठी जोडीदार शोधण्याचे प्रयत्न सुरू होते त्याला यश मिळाल्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं वाघानं धुमाकूळ घातलेला होता, त्याला वनविभागानं जेरबंद करून त्याच्यावर गोरीवडा वन्यप्राणी उपचार केंद्रात उपचार करण्यात आले. त्या वाघाची प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर त्याची रवानगी महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये करण्यात आली.